Господи, не могу там тути! Доля зарцала, пацана погибла-то!2008 पासून या लोकांसाठी मिठी नदीच्या पात्रामध्ये धोकादायक अवस्थेमध्ये जे जगत होते, काही लोक भीतीने मरत होते, या लोकांसाठी 2008-09 मध्ये इमारती बांधून होत्या। काही लोकांनी राजकीय दृष्टिकोनातून, जातीय भेद दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्या लोकांवरती, गरिबांवरती अन्याय केला होता। 2008-2009 पासून आतापर्यंत स्वप्न घेऊन फिरणारी लोक,
आपलं स्वतःचं दुःख धोकादायक परिस्थितीमध्ये मुलाबाळांना घेऊन जगत होते, अनेक वेळा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरावर पाणी गेलं होतं, अशा परिस्थितीमध्ये जगत असताना काही नालायक राजकारणी लोकांनी राजकीय भेद जातीय भेद या दृष्टिकोनातून माझ्या क्रांतीनगर संदेशनगरमधील लोकांकडे पाहिलं गेलं आणि त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली नव्हती, परंतु त्यांच्या आशीर्वादाने 2019 मी या विभागाचा आमदार झाल्यानंतर मी एक प्रामाणिकपणे शब्द दिला होता की तुम्हाला तुमच्या हक्काचं घर मिळून देणार, म्हणजे देणार, यासाठी माझं आणि माझ्या कुटुंबाचं बलिदान करायला लागलं तरी करेल, कुठलंही सरकार असो कुठलाही मुख्यमंत्री असो त्यांच्या समोर लढायला लागलं तरी लढेल, परंतु तुम्हाला तुमच्या हक्काचं घर देईल हा शब्द पूर्ण करण्याची आज वेळ आलेली आहे आणि हाच हा शब्द पूर्ण होतोय। अनेक वेळा या लोकांच्या प्रश्नासाठी सभागृहामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवला, अश्रू ढाळले, एका मुख्यमंत्र्यांसमोर, पूर्वीच्या आघाडीतल्या एका मुख्यमंत्र्यांसमोर मी माझ्या तरुण मुलाला घेऊन गेलो प्रयागला आणि त्या सभागृहामध्ये सांगितलं, वर्षा बंगल्यामध्ये मीटिंग चालू असताना सांगितलं की या माझ्या लोकांना ना क्रांतीनगरच्या लोकांना संदेशनगरच्या लोकांना त्यांच्या हक्काचं घरं द्या, त्यांची घरं आहेत त्यांच्यासाठी बांधलेली आहेत, अगर तुम्ही हे नाही दिले, माझ्या खिशात बाटली होती घासलेटची, मी सांगितलं माझ्या मुलाला जाळून टाकेल क्रांतीनगरमध्ये, मी रडलो पाया पडलो, परंतु माझ्या लोकांच्या भावना कळाल्या नाही आहेत, ऐकायला येत नव्हतं, गोरगरीब दिसत नव्हते, परंतु देवाघरी आहे ना अंधार नसतो, या लोकांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने गोरगरिबांची व्यथा कळणारा, चोपडपट्टीवाशांचा प्रश्न कळणारा मुख्यमंत्री भेटला। एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच वेळी नगरविकास मंत्री असताना सांगितलं वर्षाच्या बाहेर दिलीप रडू नकोस, घाबरू नकोस, तुझ्या लोकांना हक्काची घरं देणार म्हणजे देणार, आणि तो शब्द मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या ठिकाणी 4.5 कोटी रुपये मागत होतो ते मिळाले नव्हते, त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी 30 जूनला शपथ घेतली, 5 जुलैला 85 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि या गोरगरिबांची घरं रिपेअर करून दिली, लिफ्ट नवीन बसवून दिला, पाणी दिलं, लाईट दिलं आणि त्यांना आज हक्काची घरं मिळत आहेत, असा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी हे करून दिलं। त्यांच्या आशीर्वादाने या गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं स्वप्नाचं घर त्यांच्या मुलाबाळाला आज मिळतं आहे, हे एक आनंदाचा क्षण आहे, सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा क्षण आहे, अशी सेवा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, अशी गोरगरिबांची सेवा, माझ्या मायाभगिनींची सेवा माझ्यातून घडो, एवढं पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।